उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी पेरणी लायक एखादाही पाऊस न झाल्यानं जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर क्षेत्रापैकी फक्त 1,45,000 हेक्टर क्षेत्रात दैवावर भरोसा ठेवून पेरण्या झाल्यात. पेरणी झालेल्या आणि वाढीस लागलेल्या पिकांच्या वाढीसाठी जमिनीत पुरेशी ओल नसल्यानं वाढीस आलेली कोवळी पानं माना टाकू लागल्यात. शिवारातील विहिरीच्या पाणी पातळीत कमालीची घट झालीये. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. जिल्ह्यातील विविध गावात भर पावसाळ्यात हंगामात 270 टँकरनं पुरवठा सुरू आहे. 700 गावात अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाचं सावट पसरलंय. पाहूयात याचा स्पेशल रिपोर्ट. उस्मानाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं जिल्ह्यातील छोटे मोठे धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट झालीय. शेतकऱ्यांनी दैवावर भरोसा ठेवून पेरण्या केल्यात तर जमिनीत म्हणावी तशी ओल नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्यात. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खऱ्या, परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांची पिकं सुकू लागली असल्यानं बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. काही शेतकऱ्यांनी पिकं वाचवण्यासाठी स्प्रिंकलरची केविलवाणी धडपड सुरू केलीये. पावसानं दगा दिल्यानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाच्या चिंतेनं शेतकरी वर्ग हतबल झालाय. पाऊस नाही, पाणी नाही, पीक आहे तिथे सगळे गळून चालले, माळा टाकू लागली. काय करणार आता? सरकारनं किम दिलं तरी येळावर मिळत मी नाही. तलाठी 7-12-8 नकल बी मिळत नाही लवकर. दुबार पेरणीचं संकट आलं का आता? खरीपाचा हंगाम गेला. काय गेलंच की हो हंगाम खरीपाचं, आता काय राहिलं? काय जनावरांचा चारा पाण्याला कसं करतो? काय नाही, आता अन्न बी नाही, पाणी बी नाही. आता उगव तरी करू लागली. आता तुम्हा लोकांना पाण्याची कशी आता व्यवस्था आहे? असंच एक दिवस आडा, 2 दिवसाच्या आडा, 8 दिवसांना, 5 दिवस. आता सरकारकडे काय मागणं तुमची? आता काय मागायचं सरकार? काय उपलब्ध करून द्यावं? काहीतरी मोठा ठेवा करावा, काहीतरी करून द्यावं.